चा संदर्भ दिला, महाराजांनी जे राज्य निर्माण केलं ते फक्त स्वराज्य नाहीये, फक्त स्वातंत्र्य नाहीये, महाराजांचे शब्द त्यावेळेच्या पत्रात आणि वक्रीमध्ये आहे हिंदवी स्वराज्य। मित्रांनो, आज काही माणसं असे की त्यांना हिंदू शब्द नको म्हणतो, ठीक आहे, काही म्हणणं नाही आपलं, पण हिंदू शब्द त्याच्यात आहे पोटात। आपण हिंदवी स्वराज्य नावाची एक गोष्ट 172 वर्ष 9 पिढ्या 1643 पासून 172 वर्ष महाराष्ट्रामध्ये नांदलं होतं आणि शिवछत्रपतींच्या पासून 11 भेटी पासून महादेव शिंद्यांच्या पर्यंत मराठ्यांचे घोडे या देशामध्ये हिंदवी स्वराज्य दाखवून देत होते। हे ऐतिहासिक घटना तुम्ही नाकारणार आहात का? बाळ शास्त्री हरदासांच्या पुस्तकात एक नकाशा आहे। इंग्रजांनी शेवटी राज्य पूर्ण करून घेतलं, इंग्रजांनी शेवटी राज्य पूर्ण करून घेतलं। बंगाल कुणाच्या ताब्यात होता, ओडिसा कुणाच्या ताब्यात होता, पंजाब कुणाच्या ताब्यात होता, तो मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता। शेवटी लढले मराठे, इंग्रजांनी राज्य घेतलं मराठ्यांच्याकडून आणि मराठ्यांचं राज्य असं की मराठ्यांनी कधी आमचं मराठ्यांचं राज्य असं म्हटलं नाही, तर हिंदवी स्वराज्य म्हटलं। आणि या शब्दाला फार मोठा अर्थ आहे। मी जरा तत्वज्ञानाचा विद्यार्थी आहे, तुम्हाला आवडेल नावडेल पण सांगतो, हिंदू शब्दाची व्याख्या करताना आचार्य विनोबा भावे म्हणाले, या नावाबद्दल जर कुणाचा वाद नाही ना, आचार्य विनोबा भावे म्हणाले हिंदू शब्दाची व्याख्या कोणती, हिंसया तू यते सहा हिंदू। हिंसया म्हणजे शारीरिक मानसिक कुठल्या प्रकारची हिंसा केली तर, अत्याचार केला तर, अन्याय केला तर, माणूस त्याला चालवा फासला तर त्याला दुःख होत। हिंसया तू यते सहा सहा हिंदू। आता कुणाचं भांडण आहे? अरे मानवतेचं दुसरं नाव हिंदू आहे, मानवतेचं दुसरं नाव हिंदवी आहे आणि हिंदवी स्वराज्य ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे। हे मला मुद्दा आपल्याला सांगायचं, पुस्तक लिहिले तर माणसं म्हणतात हा तुमचा विचार आहे, पण शिवाजी महाराजांचं राज्य तर तुम्हाला नाकारता येणार नाही। त्या लाल किल्ल्यावर महाजी शिंद्याच्या कालखंडामध्ये नीट ऐका, लाल किल्ल्यावर शिवाजी लाल किल्ल्यावर महाजी शिंद्याच्या कालखंडामध्ये 15 वर्ष हा भगवा झेंडा फडकत होता। लाल किल्ल्यावर 15 वर्ष पुन्हा नीट ऐका, महाजी शिंदे तुमचे माझे महाराष्ट्रातले, पण दिल्लीची कोतवाली, या शब्दाचा मोठा अर्थ आहे, दिल्लीची कोतवाली जर कुणाकडे असेल तर महाजी शिंद्यांच्यावर होती। अरे ते दिल्ली राजायची म्हणून परकीयांना पाऊल ठेवू द्यायचं ना म्हणून 14 जानेवारी 1761 ला महाराष्ट्रातली 1 लाख बांगडी फुटली। तो अहमदशहा अफजलने काय महाराष्ट्रात येणार होता? तो केवढा भित्रा होता त्याचा गुन्हा तुम्हाला सांगतो। त्याचा मुलगा मारला गेला, पुतळ्या मारला गेला, जीवानिशी तो परत गेला आणि तिथून थोड्या वातावरण पत्र लिहितोय, जिंकलेला माणूस पत्र लिहितोय की आपण एकमेकांमध्ये तह करूया। ऐकले तुम्ही कुठे असत? हे पत्र उपलब्ध आहे। म्हणजे मग मी म्हणतो तसं, रोगेश्वरावर शिवछत्रपती शपथ घेतली तेव्हा 1643 ला, तेव्हापासून आपल्यापर्यंत 172 वर्ष 9 पिढ्या हिंदवी स्वराज्य ही आपली मनोभूमिका होती, ही आपली कामगिरी होती। आणि त्याला जोडूनच सांगतो, नीट ऐका, हिंदवी स्वराज्याच हे झाड, हे वटवृक्ष वाचलं पाहिजे म्हणून